आणि इथे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे। अरे महाराष्ट्रामध्ये 3.5 जिल्ह्याचा पक्ष आणि आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये एक उमेदवार त्यांचा आहे इथे। काल परवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री इकडे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस हा 3.5 जिल्ह्याचा पक्ष आहे। आता हे कोणी सांगावं? जे कोणी 3.5 जिल्ह्याचा पक्ष आहे राष्ट्रवादी म्हणत असतील त्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवालदार केलेला आहे। आता त्यानं आमची माप काढावीत। ज्याला स्वतःचं स्थान टिकवता आलं नाही, आमचं महाराष्ट्रातलं चांगलं चाललेलं जनतेनं स्वीकारलेलं सरकार चालवत असताना आमच्यातली लोक फोडण्याचं पाप ज्यांनी केलं आणि त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल असं वाटलं पण दिल्लीनं दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केलं, त्यांनी आमच्या पक्ष आमचा पक्ष अगदी गडचिरोली ती आमचे आमदार आहेत, भंडारा गोंदिया ती आमचे आमदार आहेत, इकडे जळगावपर्यंत आमचे आमदार पसरले आहेत। आमचा पक्ष 3.5 जिल्ह्याचा नाहीये आणि पवार साहेबांच्या झंझावातात 2024ला हा पक्ष महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष होणार आहे हे मी तुम्हाला सक्षमपणाने सांगू इच्छितो।